धन्यवाद मॅडम. या ठिकाणी आपल्या अहमदनगर जिल्हा परिषदेने सुरू केलेल्या मिशन स्कॉलरशिप यामध्ये आपण बऱ्याच दिवसांपासून आपली इयत्ता 5वीचे विद्यार्थी या उपक्रमामध्ये ऑनलाईन सहभागी होत आहेत. आपल्या जिल्हा परिषदेचे माननीय सीओ साहेब, त्याचप्रमाणे आपले शिक्षण अधिकारी आणि या मोहिमेसाठी विशेष प्रयत्न करणारे आमचे सहकारी मित्र डॉक्टर पवार सर, त्याचप्रमाणे भापकर सर आणि आमच्या मार्गदर्शिका कुलट मॅडम यांनी हा जो उपक्रम सुरू केलेला आहे हा अतिशय छान आहे की जेणेकरून आपण इतर जिल्ह्यांच्या बरोबरीनं या स्पर्धेमध्ये टिकणार आहोत. तर आज माझ्याकडे जो घटक आलेला आहे बुद्धिमत्ता विषयातील सामाजिक व भावनिक बुद्धिमत्ता या घटकाला आपण सुरुवात करण्यापूर्वी या घटकाविषयी मी दोन शब्द बोलणार आहे. तर यामध्ये आपण दैनंदिन जे आपलं अध्ययन अध्यापन असेल किंवा आपलं घरी आपण वावरत असताना, समाजात वावरत असताना आपण मूल्य शिक्षणाद्वारे जे कळत नकळत संस्कार आपल्यावर झालेले असतात तर त्यातून आपल्या भावनिक बुद्धिमत्तेचा त्या ठिकाणी विकास होत असतो. अशा भावनिक बुद्धिमत्तेचा विचार करताना आपल्याला तेव्हा काही प्रसंग असे येतात की आपल्याला आपल्या रागावर नियंत्रण ठेवता आलं पाहिजे, दुसऱ्या व्यक्तींचा अपमान न करणे, प्राण्यांवर दया करणे, आपल्याकडून झालेली एखादी चूक ही आपण कबूल केली पाहिजे, मोठ्या माणसांचा आदर केला पाहिजे, त्याचप्रमाणे खिलाडू वृत्तीची जोपासणंही, अशा अनेक बाबींचा या भावनिक बुद्धीमध्ये भावनिक बुद्धिमत्ता यामध्ये समावेश होत असतो. त्याचप्रमाणे सामाजिक बुद्धिमत्तेचा विचार करताना आपल्याला आपण समुदायामध्ये कसे वागतो याचा विचार या ठिकाणी सामाजिक बुद्धिमत्तेमध्ये केला जातो. कोणती गोष्ट चांगली आहे, कोणती गोष्ट वाईट आहे हे आपल्याला कळू लागते आणि त्यावेळेला आपण सार्वजनिक ठिकाणी कसे वागावे, स्वच्छता कशी पाळावी, त्याचप्रमाणे जे सार्वजनिक ठिकाण आहेत मग त्या ठिकाणी आपण सहलीला गेलो तर अशा सहलीला गेल्यावाल्या ठिकाणी आपण जे आपलं सांस्कृतिक वारसा आहे त्यांचं आपण जतन केलं पाहिजे. त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची आपण नावं लिहायला नकोत किंवा खराब आपण त्या ठिकाणी त्या वास्तू त्या ठिकाणी आपण नुकसान होऊ न देणे हेही त्या ठिकाणी आपलं कर्तव्य असतं. त्याचप्रमाणे अंधश्रद्धेला खतपाणी न घालणे, परिसरातील स्वच्छता, समजा आपल्या शेजारी वृद्ध माणसं आहेत आणि आपण अशा वेळेला आपल्या रेडिओ संचाचा किंवा दूरदर्शन संचाचा मोठा आवाज केला तर त्यांना नक्कीच त्रास होईल, विविध आजाराने ते ग्रस्त झालेले असतात आणि असा मोठा आवाज करून आपण ध्वनी प्रदूषण त्या ठिकाणी करून एक प्रकारे त्यांनाही त्रास देतो, त्याचप्रमाणे समाजातील इतर घटकांनाही त्रास देत असतो. आता डीजेचं या ठिकाणी फॅड निघालेलं आहे की प्रत्येक सण समारंभ, जयंती किंवा लग्न समारंभ असतील तर अशा वेळेलाही खूप मोठ्या आवाजात डीजेद्वारे ध्वनी प्रदूषण होतं, मग त्यावेळेला आपली भूमिका काय असेल याही गोष्टी त्या ठिकाणी आलेल्या असतात. त्याचप्रमाणे रांगेमध्ये आपण उभं आहे आणि अशा वेळेला आपला नंबर आला नसताना आपण रांगेत मध्येच घुसणे किंवा मध्ये सुरुवातीला जाऊन आपला दांडगाई करून त्या ठिकाणी आपलं काम साध्य करून घेणे याही गोष्टी आपण जर करत असो तर त्या मूल्य शिक्षणामधून आपण काय शिकलो हे त्या ठिकाणी आपल्याला विचार करावा लागतो. म्हणजेच मूल्य शिक्षणातून जी काही सामाजिक बुद्धिमत्तेची जडणघडण होत असते त्याचाही विचार अशा सामाजिक बुद्धिमत्तेच्या प्रश्नाशी त्या ठिकाणी केलेला असतो. मग अशा वेळेला कोणत्या पर्यायातील वागणं अवलंबलं तर आपण शिकलेली मूल्य जोपासली जातील हेही आपल्याला त्या ठिकाणी उत्तराच्या पर्यायातून शोधावं लागतं. तर आपण या ठिकाणी काही नमुना प्रश्न आजच्या तासामध्ये पाहणार आहोत की ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांची जी शिकलेली मूल्य आहेत ती फक्त मूल्य शिक्षणाद्वारे आपण शिकलोय आणि त्याचा विचार किंवा त्याचा उपयोग त्या ठिकाणी आपण प्रत्यक्ष कशा पद्धतीने करू शकतो हे आपल्याला या पर्यायांद्वारे शोधायचं असतं. तर या ठिकाणी एक प्रश्न आहे, तुम्ही वाचतोय. तर कागद थोडस लेफ्ट साइड ला घ्यावे कागद. हो चालेल का सर? बस 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 ओके.
आपला जो भावनिक बुद्धिमत्तेचा जो नमुना प्रश्न आहे तो मी वाचतो या ठिकाणी. आरती नावाची एक मुलगी आहे, तिनं कोणती कृती या ठिकाणी योग्य करावी असं या प्रश्नात आपल्याला विचारलेलं आहे. आरतीला बसमध्ये रिकाम्या सीटवर कुणा महिलेची पर्स दिसली तर तिची कोणती कृती योग्य ठरेल? तर त्यामध्ये आपल्याला पर्याय दिलेले आहेत, एक पर्स मधील पैसे काढून चैनीसाठी खर्च करेल, चैन म्हणजे या ठिकाणी मौज मजा या अर्थाने शब्द आलेला आहे, पर्स खिडकी बाहेर फेकून सीटवर बसेल, तिसरा पर्याय पर्स कंडक्टरकडे जमा करेल, आणि चौथा पर्याय पर्स स्वतःच्या ताब्यात ठेवेल. मग आता या ठिकाणी आपल्याला अपेक्षित काय आहे? ऑप्शन आदित्यचा आवाज आहे का? हो सर. आता कोण? हा आदित्य ओळखीचा आवाज आहे माझ्या. पर्स ज्या महिलेची आहे तर त्या तिच्या महत्वाच्या वस्तू त्या पर्स मध्ये असू शकतात, म्हणून ती पर्स आपण शोधून बस आगारा चौकशीसाठी जाऊ शकते, आणि पर्स कंडक्टरकडे जमा करणे ही कृती अधिक योग्य ठरेल, म्हणून आपल्याला पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी अपेक्षित आहे. म्हणजेच या ठिकाणी आपण जे काही मूल्य शिक्षण घेतलेलं आहे त्याचा संबंध या ठिकाणी आलेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया आपण. आपल्या शाळेची वार्षिक तपासणी जवळ आली आहे, सर्वांना स्वाध्याय वही पूर्ण करण्याचं आवाहन शिक्षकांनी केलं आहे, तुमची स्वाध्याय वही पूर्ण असून वर्गातील एका गतिमंद विद्यार्थ्याची स्वाध्याय वही अपूर्ण आहे, हे आपणास माहित आहे, अशा वेळी तुम्ही काय कराल? आता त्या ठिकाणी आपल्याला कागद वर सरकू. आता योग्य आहे का? अजून वरती लेफ्ट साइडला थोडस. हा बस 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 ओके. आपल्याला या ठिकाणी आपल्या शाळेचं जे इन्स्पेक्शन असतं दरवर्षी होत असतं त्याला आपण वार्षिक तपासणी म्हणतो, आणि अशा वेळेला शिक्षकांनी स्वाध्यायी पूर्ण करण्याचं आवाहन आपल्या सर्व विद्यार्थ्यांना केलेलं आहे, आणि या ठिकाणी तुमची स्वाध्यायी पूर्ण आहे म्हणजे प्रश्न आपल्यासाठी, म्हणजे आपली वही स्वाध्यायी पूर्ण आहे, आणि आपल्याच वर्गातील एका स्लो लर्नर ज्याला आपण म्हणतो जो ज्याची अध्ययन गती कमी आहे, गतिमंद याचा अर्थ आहे तो हळूहळू शिकतो, इतरांच्या बरोबर तो शिकू शकत नाही, थोडस उशिरा शिकतो प्रत्येक गोष्ट, अशा गतिमंद विद्यार्थ्याची स्वाध्यायी जर अपूर्ण असेल तर आपण काय केलं पाहिजे असं या ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. तर या ठिकाणी पहिला पर्याय, माझ्या शेजारी बसणाऱ्या विभासला त्याची स्वाध्यायी देण्यास सांगेल. दुसरा पर्याय, मी त्याची स्वाध्यायी पूर्ण करण्यास मदत करेन. पुढचा प्रश्न आहे, पुढचा पर्याय आहे, माझी स्वाध्याय वही कुणालाही देणार नाही. आणि पुढचा पर्याय आहे, विद्यार्थी ती वही हरवतो असे शिक्षकांना सांगेन. ऑप्शन टू. या ठिकाणी पर्याय ऑप्शन टू. बर बर. प्रशांत बोललाय का? प्रशांत कोण बोललाय? आदित्य. काय वाटलं तुला पर्याय दोनच पाहिजे? त्या पर्यायात ते खोटं बोलणार होते. बर, म्हणजे त्याला वही द्यायची नाही म्हणून एक खोटी सबब तो सांगतोय का, तो माझी वही हरवतो म्हणून मी त्याला देणार नाही. बर, आणखी काय? तिसरा पर्याय काय वाटतोय? तिसरा पर्याय काय वाटतो? तिसरा पर्याय काय सांगतोय? माझी स्वाध्यायी कुणालाही देणार नाही. यातून काय वाटतं बरं तुम्हाला तिसरा पर्याय करणार होता? स्वार्थीपणा. येस, व्हेरी गुड. स्वार्थीपणा, जे मला येतंय ते मी दुसरं कुणालाही सांगणार नाही, किंवा मला माझाच नंबर आला पाहिजे अशी एक त्याची मनातून भावना असेल, किंवा आपल्याकडच्या वस्तू दुसऱ्यांना द्यायच्याच नाही अशी त्याची एक भावना असेल. आता दुसरे पर्याय काय सांगतोय? मी त्याची स्वाध्याय वही पूर्ण करण्यास मदत करेन. आता याच आपल्याला काय, का बरं हा पर्याय निवडला आपण? नव्हता, कुठलाही स्वार्थ नव्हता. बर, आणि
आता आपल्याला आपल्या शाळेमध्ये सुद्धा समावेशित शिक्षण नावाचे घटक आलेला आहे की जे दिव्यांग मुलं आहेत ज्यांना अपंग आता म्हणायचं नाही तर त्यांना आपण दिव्यांग हा शब्द आलेला आहे म्हणजे विशेष गरजा अधिष्ठित विद्यार्थी विशेष गरजा असणारी मुलं. मग हा जो गतिमंद विद्यार्थी आहे तो कोणत्या प्रकारात आला तर विशेष गरजा असणार आहे ज्याला आपण दिव्यांग असा शब्द नवीन आलेला आहे. अशा विद्यार्थ्यांना सुद्धा आपल्या शाळेत शिकायला संधी सरकारने दिलेली आहे आणि असेही विद्यार्थी शिकू शकतात परंतु त्यांना आपल्या वर्गातील आपल्या शाळेतील जे इतर विद्यार्थी आहेत त्यांनी त्यांना काय केली पाहिजे मदत केली पाहिजे. तो ही आपला भाऊ आहे त्याचप्रमाणे आपण त्यालाही आपल्या बरोबरीनं जर प्रेमाने वागवलं तेही झटपट म्हणजे इतर त्यांची जी क्षमता आहे त्यापेक्षा ते लवकर शिकू शकतात हे सरकारच्या ध्यानात आलं म्हणून अशा विद्यार्थ्यांना आपल्या शाळेत प्रवेश दिला जातो. मग अशा गतिमंद विद्यार्थ्याला आपण स्वदैवही पूर्ण करण्यास शिक्षक जेव्हा सांगतात तेव्हा त्याला इतरांपेक्षा आपल्याला 20 मिनिटात होईल आपलं एखादं पेज त्यावरची स्वाध्याय सोडवायला दिला त्याला कदाचित 1 तास लागू शकेल. मग त्याला एकट्याला सोडायचं का आपण नाही त्याला काय केली पाहिजे तुम्ही मदत केली पाहिजे आणि जर तुम्ही मदत केली तर काय होईल त्याची स्वाध्याय त्याच दिवशी पूर्ण होईल. आता पहिला पर्याय आहे माझ्या शेजारी बसणाऱ्या विभासला त्याची स्वाध्याय वही देण्यास सांगेल. याही ठिकाणी स्वार्थीपणा आलाय माझी वही जपून ठेवायची कोणालाही दाखवायची नाही आणि शेजारी जो बसणारा आपला मित्र आहे विभास नावाचा त्याला सांगायचं तुझी वही त्या गतिमंद विद्यार्थ्याला दे मी माझी देणार नाही म्हणजे इथे स्वार्थीपणा आला. मग आपण जे काही मूल्य शिकलोय की संवेदनशीलता पाहिजे सौजन्यशीलता पाहिजे तीही आपल्याला या प्रकारे आपल्या या गतिबंध विद्यार्थ्याला मदत करून जर त्याची स्वाध्याय पूर्ण करण्यास मदत केली तर नक्कीच त्याचाही स्वाध्याय त्याच दिवशी पूर्ण होऊ शकतो. म्हणून आपल्याला या ठिकाणी उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. छान उत्तर दिलंय आदित्य. आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. राईटला घ्या सर थोडस राईटला कागद राईटला घेऊ. बस 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 बघा 2018 साली आपल्याला एक प्रश्न आला होता. प्रश्न होता शिक्षक वर्गात नसताना वर्गातील 2 मुलांचे भांडण सुरू झाले तर तुम्ही वर्ग प्रमुख म्हणून प्रथम कोणती कृती कराल. बघा आपल्या शाळेमध्ये वर्ग मंत्रिमंडळ निवडणूक होत असते आणि आपल्या वर्गाचा मॉनिटर ज्याला आपण मॉनिटर म्हणतो आणि मराठीत वर्ग प्रमुख म्हणतो मग असा वर्ग प्रमुख म्हणून जर तुम्ही असाल आणि वर्गात तर 2 मुलांचे भांडण सुरू झालेले आहे शिक्षक त्यांच्या कामानिमित्त ऑफिसमध्ये असतील किंवा मिटिंगला गेले असतील मग अशा वेळेला तुम्ही काय कराल किंवा तुमची कोणती कृती अधिक योग्य राहील. तर पहा पर्याय आहे ते दोघे कसे भांडतात ते पाहत राहील. पर्याय 2 आहे भांडणाचा विषय वर्ग शिक्षकांच्या कानावर घालील. तिसरा पर्याय आहे दोघांची समजूत घालून भांडण सोडवण्याचा प्रयत्न करीन. आणि चौथा पर्याय आहे त्या दोघांचा निषेध करीन. मग आता ऑप्शन थ्री का बरं ऑप्शन 3 तुम्हाला वाटतंय उत्तर अधिक योग्य आहे. वर्ग प्रमुख याची जबाबदारी काय असते बरं त्या वर्गात शांतता ठेवणे शांतता राखणे ही जबाबदारी वर्ग प्रमुखाची असते आणि म्हणून पर्याय क्रमांक 1, 2 आणि 4 यामध्ये त्याचं जे कर्तव्य आहे त्याची जी जबाबदारी आहे वर्ग प्रमुखाची ती या ठिकाणी दिसून येत नाही. मग म्हणून आपल्याला ती त्याची जबाबदारी पर्याय क्रमांक 3 मध्येच आपल्याला दिसते की दोघांची समजूत घालून भांडण सोडवण्याचा प्रयत्न करीन. तर या पद्धतीनं आपल्याला या ठिकाणी पर्याय क्रमांक
तीन म्हणजे 2018 साली पाच वर्ष सहा वर्षापूर्वी हा प्रश्न आपल्या परीक्षेला आलेला होता. आता आपण या भावनिक बुद्धिमत्तेतल्याच वेगळ्या प्रश्नाकडे पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. दिसतोय प्रश्न? प्रश्न दिसतोय का आदित्य? हो सर दिसतोय. बर, आता प्रश्न आहे, तुम्ही गावी नातलगाकडे राहायला गेलात तर तुमची कोणती कृती योग्य ठरेल? म्हणजे तुमचे जे नातलग आहेत त्या नातलगांना तुम्ही गेलेत आणि त्यावेळेला तुम्ही काय योग्य तुमची कोणती कृती योग्य राहील? पर्याय क्रमांक एक आहे, गावचे घर पाहून नाक मुरडाल. म्हणजे नाक मुरडाल म्हणजे काय? नापसंती दाखवणे. काय घर आहे वय, आपल्या शहरातलं घर कसं आहे? छान आहे. आपल्यापेक्षा हे घर तर खूपच कसं आहे? काहीच सोयी सुविधा नाही. तर आता पर्याय क्रमांक आहे दोन, त्या गावातल्या लोकांशी म्हणजे त्या गावात राहणारे जे गावकरी आहेत त्यांच्याशी उद्धटपणे वागाल. पर्याय तीन आहे, गावकऱ्यांपासून दोन हात दूर राहाल. म्हणजे त्या गावकऱ्यांकडे जायचं नाही, भेटायचं नाही, लांब लांब राहायचं त्यांच्यापासून. आणि चौथा पर्याय आहे, घरातील म्हणजे तुम्ही ज्या गावी नातलगाच्या घरी राहायला गेले त्या घरातील गावातील ते जे गाव आहे त्या गावातील लोकांशी मिळून मिसळून वागाल. ऑप्शन फोर बरोबर आहे. घरातील गावातील लोकांशी आपण मिळून मिसळून वागाल हा पर्याय क्रमांक चार. हे उत्तर या ठिकाणी अधिक योग्य म्हणजे तुमची कृती योग्य राहील. मग आता याचा आणि तुमच्या याचा संबंध काय आला त्या उत्तराचा? तर तुम्ही जे काही समायोजन क्षमता शिकलेल्या आहात की कोणत्या वेळी कसं वागलं पाहिजे, आपण कोणती कशा पद्धतीनं आपण इतरांशी सहकार्य केलं पाहिजे, त्यांच्याशी मिळून मिसळून राहिलं पाहिजे की असेच पाहिजे, म्हणजे प्रत्येक गोष्टीत आपण तक्रार नाही केली पाहिजे की मला ह्या घरात राहायला आवडत नाही, मला या गावातले लोक अजिबात त्यांचे राहण्या सहण्याच्या पद्धती आवडत नाही, असं चालणार नाही. जेव्हा समाजात आपण राहतो तेव्हा समाजातल्या इतर घटकांशी सुद्धा आपल्याला मिळून मिसळून राहायचं असतं. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक चार हे उत्तर अधिक त्याची ही कृती अधिक योग्य राहील. आता पुढचा प्रश्न आहे, आईने वाढलेल्या जेवणात तुम्हाला न आवडणारी पालेभाजी आहे तर तुम्ही काय कराल? बघा, प्रत्येकाच्या आवडीनिवडी वेगवेगळ्या असतात. काही भाज्या आवडतात आपल्याला, काही भाज्या आवडत नाही. आणि तुमच्या आईने ती एक पालेभाजी केली की जी तुम्हाला आवडत नाही आणि तुम्हाला ती वाढलेली ताटामध्ये, मग तुम्ही काय कराल? अशा वेळी जेवणाच्या ताटावरून उठाल, म्हणजे जेवणच करायचं नाही आणि निघून जाणार. दुसरं, पालेभाजी सोडून इतर पदार्थ खाल, त्या ताटामध्ये त्या तुम्हाला जे जेवणासाठी ताट वाढलंय त्या ताटात पालेभाजी पण आहे आणि इतर तुम्हाला आवडणारे पदार्थ सुद्धा आहे. पालेभाजी तशीच ठेवायची आणि इतर पदार्थ खाऊन घ्यायची. ही एक पर्याय क्रमांक दोन आहे. पर्याय क्रमांक तीन आहे, पालेभाजी सह संपूर्ण जेवण आवडीने खाल. जे काही ताटात वाढलेले की पालेभाजी खाणार, इतर पदार्थही खाणार, पण कसे खाणार? नाक मुरडत खाणार का आवडीने खाणार? तर आवडीने खाल असं या ठिकाणी पर्याय तीन आहे. पर्याय चार आहे, जेवणात पालेभाजी केली म्हणून आईवर डाफराल. डाफराल म्हणजे काय? आईला उलटे बोलणे. पर्याय तीन सर. हा पर्याय तीन. पण आता हे उत्तर तुम्ही सांगितलंय मला, पण खरोखर असं वागता का रे तुम्ही? कोण करत बरं असं? तुमच्या आईने भाजी केली आणि ती तुम्हाला आवडत नाही, काही नकारल्याची भाजी अजिबात आवडत नाही, पण आईने तर कारल्याची भाजी केली, मग तुम्ही खरोखर असं करता का? आवडीने खाता का ते? त्या फक्त उत्तर सांगण्यापुरतं करता बरं. असे कोण आहेत बरं? आदित्य करतो का तू? नो सर. करतो? खातो आवडीने का? नाराज एक दाखवतो आईवर. कोणती भाजी आवडत नाही बरं तुला? कोणती भाजी आवडत नाही?
कोबी कोबी मग आता कोबी केव्हा खाल्ला होता बरं तू? आजी आईने भाजी केली असं ना मागील आठवड्यात, त्याच्या मागील आठवड्यात खाल्ली होती कोबीची भाजी? हो आवडीनी आवडीनी खायची आता? हो आवडीनीच खायची. सर्व भाज्या, पालेभाज्या असतील इतर भाज्या असतील, त्या प्रत्येक भाजीत आपल्याला पोषक घटक असतात. कारलं जरी कडू असेल, कोबी जरी तुला आवडत नसेल, तर त्या प्रत्येक भाजीमध्ये काही ना काही घटक आपल्या शरीराला आवश्यक असतात. म्हणून आपण त्या सर्व भाज्या आवडीने खाल्ल्या पाहिजेत. आवड नसली तर हळूहळू आवड काय करायची, लावून घ्यायची. प्रज्वल आहे का? प्रज्वल यस सर. प्रज्वल तू तू खातो ना सर्व भाज्या? हो सर. आज आजपासून काय करायचं, सर्व भाज्या खायच्या का फक्त उत्तर लिहिण्यापुरतच तसं करायचं? नाही. चला पुढचा प्रश्न बघू आपण. तुमचा पाळीव कुत्रा तुम्हाला विव्हळताना दिसला, यावेळी तुम्ही काय कराल? मग तुम्ही जो आपण बरेचशा घरी कुत्रे कुत्रा हा प्राणी आपण पाळतो आणि तुम्ही बघितलं बघा आपल्या कुत्र्याला काहीतरी झालेलं आहे आणि जसं एखादी जखम झाली किंवा आजारी असेल तर अशा वेळेला विव्हळताना दिसतात, म्हणजे वेगळा आवाज, आजारी पडलेला आहे, काही जखम झालेली आहे, तर अशा प्रकारचा आवाज ते प्राणी काढत असतात. मग असा तुमचा कुत्रा त्या ठिकाणी विव्हळताना दिसला तुम्हाला, तर तुम्ही काय केलं पाहिजे, तुम्ही काय कराल? पर्याय आहे एक, कुत्र्याला एका खोलीत कोंडून ठेवाल. पर्याय दोन आहे, कुत्र्याकडे दुर्लक्ष कराल. तीन आहे, कुत्र्याला प्राण्यांच्या डॉक्टरकडे घेऊन जाल. आणि रागा वैतागाने तुम्ही काय कराल, खूप आवाज करतोय, खूप विवळतय, त्याला त्या कुत्र्याला दूर कुठेतरी सोडून याल. सर ऑप्शन थ्री. डॉक्टरकडे न्याल, बरोबर आहे या ठिकाणी, कारण तो आपण पाळलेला प्राणी, मग त्याची जबाबदारी घेण्याचं काम कोणाचं आहे? आपलंच आहे. आपलंच आहे. मग अशा वेळेला त्याला आपण त्याचं काहीतरी, तो आजारी आहे, काहीतरी त्याला त्रास होतोय म्हणून तो विव्हळतो. जर तो निरोगी असेल, तो हेल्दी असेल, त्याला काहीच झालेलं नाही, तर त्यावेळेला तो विव्हळेल का? बघा बरं तुम्ही, असं बळच कधी कधी असं फार दुखतंय, एकाच जागेवर बसून राहत असं होतं का कधी कधी मुद्दा म्हणून? नाही होत. आजारी असेल तरच आपण काय होतोय, आपल्याला त्या भावना आपण आपल्या कृतीतून दाखवत असतो. आता पुढचा प्रश्न बघूया आपण. तुमच्या मित्रमंडळींना गटात तिथे उपस्थित नसले, तुमच्या मित्रमंडळींच्या गटात तिथे उपस्थित नसलेल्या आणखी एका मित्राची निंदा सुरू आहे, तुम्ही काय कराल? तुम्ही तुमचे मित्र जमलेले आहात, गप्पा गोष्टी करू राहिले आणि तुमचा एक मित्र तिथं नाहीये आणि त्याची निंदा सुरू आहे, त्याच्याबद्दल काहीतरी वाईट वेडवाकडं बोलू राहिले इतर मित्र, तर तुम्ही काय केलं पाहिजे? त्या मित्रांच्या गप्पांमध्ये सहभागी होऊन त्या मित्राची निंदा करा, म्हणजे तुम्ही सहभागी व्हायचं आणि त्या मित्राबद्दल वाईट साईड बोलत राहायचं, म्हणजे त्याला निंदा करणे म्हणजे म्हणायचं. पुढचा पर्याय, मित्राची निंदा करतात म्हणून मारामारी करा. ज्या मित्राबद्दल निंदा करू राहिले, तुम्हाला राग आला आपल्या मित्राबद्दल, हे काहीतरी वाईट साईड बोलतायत, निंदा करतायत, मग आपण लगेच त्या मित्रांना सोबत काय करे मारामारी करायची. पुढचा पर्याय आहे, गुपचूप जाऊन त्या मित्राला कागाळी कराल. कागाळी याचा अर्थ काय रे आदित्य? सर मी सांगू. चहाडी. बरोबर, चुगली, चहाडी, हे की नाही, याच जाऊ त्याला सांगते. काही लोकांना खूप सवय असते मीठ मसाला लावून सांगायचं, हे की नाही, जास्त सांगायचं म्हणजे जास्त भांडण झालं पाहिजे. आणखी गुपचूप जाऊन त्या मित्राला कागाळी, म्हणजे त्या मित्राबद्दल, अरे ते दोन तीन जण तुझ्याबद्दल असं असं बोलत होते, तुझी निंदा करत होते, म्हणजे
चहाडी करत होती. पुढचा पर्याय, त्या मित्राबद्दल चार चांगल्या गोष्टी इतर मित्रांना ऐकवाल. ऑप्शन फोर. ऑप्शन फोर एकदम बरोबर आहे की ते जरी निंदा करतायत पण त्या प्रत्येक व्यक्तीमध्ये काही चांगले गुण असतात. तुमच्या त्या मित्रामध्ये सुद्धा काही चांगले गुण असतील का नाही, मग त्याच्या चांगल्या चार गोष्टी काय केलं पाहिजे तुम्ही जर सांगितले तर बाकीचे काय होतील, ते जे निंदा करणारे वाईट साईड बोलणारे ते बंद होतील. आणि मग त्यांनाही समजेल की अरे आपण त्याची निंदा करतो त्याच्यामध्ये सुद्धा चांगले गुण आहेत, चांगल्या गोष्टी आहेत, ते निंदा करण्याचं थांबवतील. म्हणून पर्याय क्रमांक या ठिकाणी चार आपलं उत्तर राहील. पुढचा प्रश्न आहे, उद्या तुमची परीक्षा आहे, आता बघा आपला सराव होणार आहे आता पुन्हा, मग उद्या परीक्षा आहे आणि टीव्हीवर तुमचा आवडता चित्रपट सुरू होणार आहे. उद्या तर तुमची परीक्षा आहे टीव्हीवर, आता थोड्या वेळात तुमचा तुम्हाला आवडणारा जो चित्रपट ऍक्शन पॅक असेल किंवा आणखी तुमचा आवडता एखादा दुसरा चित्रपट असेल तो सुरू होणार आहे. अशा वेळी तुमची कोणती कृती योग्य राहील, कोणती कृती योग्य आहे बघा. मग पहिला पर्याय, अभ्यास बाजूला ठेवून टीव्ही बघत बसाल. पुढचा पर्याय, घरी कोणालाही टीव्ही बघू देणार नाही. पुढचा पर्याय, पुन्हा कधी चित्रपट बघू असे म्हणत अभ्यासावर लक्ष केंद्रित कराल. हो. चौथा पर्याय, परीक्षेमुळे चित्रपट बघायला मिळत नाही म्हणून चिडचिड कराल. ऑप्शन थ्री. ऑप्शन थ्री. पण असं करता का रे तुम्ही? हो नक्की ना, तुम्ही हुशार विद्यार्थी आहेत. आपल्या जॉईन झालेले सर्व विद्यार्थी खूप हुशार आहात, ते असं काही चुकीचं करणार नाही. जे पर्याय निवडता तसंच वागता असं मला खात्री आहे, नक्की ना. हो जाऊ दे, आज छान सिनेमा लागलाय, छान चित्रपट सुरू झाला, जाऊ दे अभ्यास बघू उद्याच्या उद्या परीक्षेच्या अगोदर थोड्या वेळ द्यायचा ठेवून अभ्यास बाजून टीव्ही बघत बसणार असे तुम्ही विद्यार्थी नाही. तुम्ही सगळे काय आहेत, खूप हुशार विद्यार्थी आहेत. आता आपण पुढच्या प्रश्नांकडे जाऊया. आपण प्रश्न दिसतोय का आदित्य? हो सर दिसतोय. प्रश्न आहे, तुमचे एखादे वर्तन तुमच्या मित्राला आवडलेले नाही तर तुम्ही काय करा? तर तुम्ही एखादी कृती केली तर ती काही तुमच्या मित्राला आवडलेली नाही आणि तुम्ही अशा वेळी काय करा? एक, गेलास उडत म्हणून त्याच्यापासून दूर राहाल, त्याच्याजवळ जाणार नाही, त्याच्याशी मैत्री किंवा बोलणार नाही. पुढं दुसरा पर्याय, तुमचे वर्तन का आवडले नाही हे विचाराल आणि तशी सुधारणा कराल. कि त्या मित्राला जाऊन आपण विचारू, अरे माझं वर्तन तुला का आवडलं नाही ते तरी सांग. आणि जर त्यांनी योग्य सांगितलं तुम्ही काय करणार, त्याप्रमाणे तुमच्यामध्ये स्वतःमध्ये तशी सुधारणा करून घ्याल तुम्ही. पुढचा पर्याय आहे, मित्राचे दुर्गुण दाखवून त्याच्याशी वाद घालाल. तर त्या मित्राला तुम्ही म्हणणार, रे तुझ्यामध्ये तरी कुठं चांगले गुण आहे, तुझ्यामध्ये सुद्धा अशा असे वाईट गुण आहे, आणि असं करून त्याच्याशी वाद घालाल, भांडण कराल. आणि पुढचा पर्याय आहे, मित्राशी मारामारी कराल. ऑप्शन टू. ऑप्शन टू. तू तुमच्याबद्दल तो काही तर त्याचं तुमचं वर्तन त्याला आवडलं नाही म्हणून त्याच्या बरोबर जाणार मारामारी कराल, ही काही योग्य नाही. आपण बघा चौथीला, माझी आनंददायी शाळा. शिकले का हा पाठ तुम्ही? चौथीला शिकलेलो आपण. त्यामध्ये आहे, पण समाजातून कुटुंबातून शेजार पाजारांकडून आणि आपल्या शाळेमध्ये काय करत असतो, ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या शिकत असतो. शाळेमध्ये सुद्धा अनेक प्रकारचे उपक्रम असतात, त्यामध्ये आपण सहभाग घेत असतो. त्याप्रमाणे शाळेमध्ये विविध खेळ होतात, त्या खेळामध्ये सुद्धा हार जीत असते. मग
आपण कधी हरू शकतो कधी जिंकू शकतो म्हणून हे गोष्टी मनाला लावून घ्यायच्या का? अजिबात नाही. तर त्यामध्ये आपली खिलाडू वृत्ती म्हणजे पराभव पण मान्य केला पाहिजे आणि आनंद उत्सव विजयाचा आनंद उत्सव सुद्धा तितक्याच सहजतेने आपण साजरा केला पाहिजे ही गोष्ट आपल्याला त्या पाठातून आपण शिकलेलो आहोत. मग तेच आपल्याला इथून आपले जे मित्र असतील आपल्या वर्गातले विद्यार्थी असतील त्यांच्याकडून समजा तुमच्याकडून घडलेली चूक तुम्ही जे वागले ते त्याला आवडलेलं नाही तर ते काय केलं पाहिजे तुम्ही? तर तुमचं वर्तन का आवडलं नाही त्याला ते त्याला विचारायचं. बा माझं काय चुकलंय का बरं माझं मी वागलेलो तो आवडलं नाही. त्यामध्ये काय करता येईल आपल्याला? आपण सुधारणा केली पाहिजे आणि सुधारणा केली म्हणजे आपलं व्यक्तिमत्व काय होतं आणखी चांगलं घडत जातं. म्हणून आपण सर्वच वेळी आपण बरोबर असतो असं नाही. कधी कधी आपण सुद्धा चुकू शकतो आणि म्हणून त्यामध्ये आपल्या तोही गुण आला पाहिजे की माफी मागितली पाहिजे आपण किंवा आपल्यातले ज्या चुका आहेत ते आपण काय केले पाहिजे सुधारणा केल्या पाहिजे आणि त्याप्रमाणे आपण वर्तन केलं पाहिजे. पुढचा प्रश्न बघू आपण. प्रश्न आहे मित्राकडचा स्मार्टफोन तुम्हाला खूप आवडला तुमच्या मित्राने खूप छान पैकी स्मार्टफोन घेतलेला आहे आणि तो आवडलाय तुम्हाला तुम्ही काय कराल अशा वेळी? तर पर्याय आहे एक आई बाबांकडे स्मार्टफोन घेऊन देण्यासाठी हट्ट धराल कि त्या मित्राकडे आहे तसाच स्मार्टफोन मला पाहिजे पाहिजे म्हणजे पाहिजे त्याशिवाय मी जेवण करणार नाही शाळेत जाणार नाही असे हट्ट करणारी मुलं आहेत. आहे का तुमच्या वर्गामध्ये तुमच्या घरामध्ये शेजारी आहे का रे प्रज्वल? मला नवीन सायकल आणली वाढदिवसाला तरच शाळेत जाईल त्याशिवाय मी जेवणार नाही असं कोणी केलं का तुमच्यापैकी? प्रज्वल आदित्य अरे आदित्य असं करतो का आपण असं केलं होतं का? मग आई बाबांकडं मला ही गोष्ट पाहिजे म्हणजे पाहिजे मी शाळेत जाणार नाही वाढदिवसाच्या वेळी नो सर काय मागितलं ह्या वाढदिवसाला काय मागितलं तर आई बाबांना माझा परीक्षेत नंबर आला तर मला ही गोष्ट पाहिजेच नाही सर पेढे काय मागितलं वाढदिवसाला नाही ना काहीच नाही. अरे वा छान हुशार विद्यार्थी तू. बर बर बघू आपण. मग मित्राकडचा स्मार्टफोन तुम्हाला खूप आवडलाय तुम्ही काय कराल? आई बाबांकडे स्मार्टफोन घेऊन देण्यासाठी हट्ट धराल. दुसरा पर्याय मित्राकडे त्याचा स्मार्टफोन वापरण्यासाठी मागाल आणि पुढे आहे स्मार्टफोनमुळे आजार होतात असे मित्राला सांगाल आपल्याकडे सध्या स्मार्टफोनची आवश्यकता नाही असे म्हणाल. सांगा बरं आपल्याला सध्या स्मार्टफोनची आवश्यकता नाही असे म्हणाल. ऑप्शन फोर नक्की ना काही मित्रांना वाटेल ना आपल्या चला मित्राचा आणू दोन चार दिवस आपल्या घरी वापरायला असं पण काही म्हणू शकतील पण ते योग्य राहील का? अजिबात योग्य राहणार नाही. हे की नाही? तर आपण विद्यार्थी आहोत मग आपल्या या विद्यार्थ्यांना काही गरज आहे का स्मार्टफोनची? सांगा नाही. ते मोठ्या माणसांचं काम आहे आपल्याला जेवढी गरज आहे तेवढे पुरते आपले घरातील व्यक्ती देतात आपल्याला स्वाध्याय चाचणी सोडवायला शनिवारची देतात का नाही? शनिवारी स्वाध्याय चाचणी येते का आपल्याला स्विफ्ट चॅटवर सोडवताना? छान. चला आता पुढचा प्रश्न पाहू आपण. बर बर थोडं वर घेऊ का आता बघा बर आता दिसतोय सर दिसत नाही ब्लड होत ब्लर होतय आता बघा बर
नाही, रेंजचा प्रॉब्लेम असेल सर, रेंजचा. बर बर बर, मी वाचून सांगतो, तुम्ही लक्ष द्या. हा थोडं वर घेऊ मग बघा बरं. लेफ्ट साइडला थोडस, लेफ्ट साइडला सागर, लेफ्ट साइडला घेऊ. ओके हा, आता दिसतंय का बघा बरं. हो सर दिसतंय. बर, प्रश्न आहे, कबड्डी खेळताना विरुद्ध संघातील खेळाडू जखमी झाला. बघा आता आपल्या क्रीडा स्पर्धा चालू आहे, शाळा पातळी झाल्या, केंद्र पातळी झाली, आता लवकर तालुका पातळी होईल, नंतर जिल्हा पातळी होईल. मग आता तुमच्या, तुम्ही कबड्डी खेळताय आणि तुमचा प्रतिस्पर्धी संघ आहे म्हणजे विरुद्ध संघातील खेळाडू जखमी झाला, तर तुम्ही काय कराल? पर्याय हे, एक त्या खेळाडूला वैद्यकीय मदत मिळवून द्याल, म्हणजे डॉक्टरांची मदत त्याला मिळून द्याल. पुढचं पर्याय हे, त्या खेळाडूला बाहेर काढून खेळ पुढे सुरू ठेवाल, त्या जखमी झालेल्या खेळाडूला बाहेर काढायचं आणि त्या खेळ चालू करायचा. पर्याय तीन आहे, कशी जिरवली म्हणून त्या खेळाडूला खिजवाल, म्हणजे त्याला खिजवायचं, एक प्रकारे वाकुले दाखवण्यासारखा प्रकार करायचा, हे नाही त्याला म्हणजे खिजवणे. आणि चौथा पर्याय, तुझी खेळायची पात्रता नाही असे त्याला म्हणाल. तुझी खेळायची पात्रताच नाही, चालला खेळायला असं त्याला म्हणायचं. सर ऑप्शन वन. ऑप्शन वन. ऑप्शन वन. आता काही जण दुसरे पर्याय निवडतील, हे आपला खेळ बंद पडायला नको, चला त्याला बाहेर काढा आणि आपला आपला खेळ सुरू ठेवा, असंही काही मुलांची भावना होईल, है का नाही? मग या ठिकाणी तुमच्या मनातील ज्या भावना आहे, पहा प्रत्येक विद्यार्थी वेगवेगळे व्यक्तिमत्वाचा असतो, त्याची जडणघडण कशी घडलेली त्याच्यावर सुद्धा बऱ्याच गोष्टी असतात. मग त्याला वाटेल आपला खेळ नको बंद पडायला, आपलं आपलं चालू ठेवू, असं एक एखादा विद्यार्थी पर्याय क्रमांक दोन निवडेल, परंतु ते योग्य नाही. तर अशा वेळेला आपण त्या खेळाडूला डॉक्टरांची म्हणजे वैद्यकीय मदत मिळून दिली पाहिजे, आणि त्याला एकदा ती मदत मिळवली की आपला खेळ चालूच होणार आहे. पंच थांबतील ना, तर पंच नाही घाई झालेली नाही. आता पुढचा बघूया प्रश्न, दिसतंय का रे आदित्य? कबलर दिसतंय. बघा, बाकीच्या विद्यार्थ्यांनी नाराज व्हायचं नाही, आता फक्त आपण गोंधळ होऊ नये म्हणून एक दोन विद्यार्थी माझ्या बरोबर बोलतायत, तर मी म्हणतो सर्व विद्यार्थी माझ्या सोबत आहेत, तुम्ही सुद्धा तुमचा पर्याय मनातल्या मनात निवडत जा आणि मग तो चूक का बरोबर मी सांगणार तुम्हाला. बघा, प्रश्न आहे, तुमचा वाढदिवस घरी साजरा केला आणि मग वाढदिवस साजरा केला, मग घरात काय झाला, कचरा, खूप खूप कचरा झालेला आहे, त्यामुळे घरात खूप कचरा झालाय, अशा वेळी तुम्ही काय कराल? मग बघा, पर्याय एक, घरातील दुसरे कोणी साफसफाई करतील याची वाट बघाल, तो कचरा तसा ठेवायचा, ही घरातलं कोणीतरी करील, माझी काही जबाबदारी नाही असं म्हणाल. पर्याय दोन, कंटाळा आला म्हणून साफसफाई करणे टाळाल, तुम्हाला कंटाळा आलाय, जाऊ द्या, अजिबात साफसफाई करायची नाही म्हणून टाळाल तुम्ही. पर्याय तीन, दुसऱ्या दिवशी मोलकरीण साफसफाई करेल असे म्हणाल, तुमच्या घरी घर स्वच्छ करायला मोलकरीण आहे आणि मग ती येईल उद्या आणि आपलं घर, आपलं घर स्वच्छ उद्या करेल असं म्हणणार तुम्ही, दुसऱ्या दिवशी येऊन मोलकरीण साफसफाई करेल असं म्हणाल. पर्याय क्रमांक आहे चौथा, घरातील सदस्यांना साफसफाईच्या कामात मदत कराल. ऑप्शन चार. ऑप्शन चार. मग आपण मध्ये, आपण शाळेमध्ये गेल्यावर सुद्धा काय करतो, साफसफाई करतो का? तुमची वर्ग सजावट, वर्ग सफाई, शाळेचा परिसर ही स्वच्छ करण्याचं काम कोणाचं आहे बरं? आता मोठे मोठे शाळांमध्ये शिपाईच असतो, परंतु आपल्या जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिपाई असतो का? नसतो. मग शिपाई काका नाहीत म्हणून आपण आपले शाळा, आपला वर्ग, आपला परिसर तसाच ठेवतो का? सांगा बरं, का जाऊ द्या, ते चार मुलं आहेत, चार पाच मुलं तेच करतील, आपलं काही काम नाही. तुमच्या शाळेत बाल आनंद मेळावा झाला, खूप त्या ठिकाणी कचरा झालेला आहे आणि मग तो कचरा साफ करायला. हॅलो हॅलो, बोला. आदित्य तुझा माईक बंद कर, वरगुडे.
मग काय केलं पाहिजे? आपल्या शाळेतील, आपल्या घरातील साफसफाई मध्ये आपण मदत केली पाहिजे, है की नाही? म्हणजे नीट नेटकेपणा, आपल्याला कोणतं मूल्य शिकायचं इथं? नीट नेटकेपणा, आपल्याला हे मूल्य शिकायचंय. आपल्या घरात कचरा झालाय, मग आपण मदत केलीच पाहिजे. आपले जे दैनंदिन काम आहे घरातले, त्यामध्ये सुद्धा आपल्या आईला, है की नाही, वडिलांना सुद्धा आपण जे शक्य आहे आपल्याला अशा कामात आपण मदत केली पाहिजे. पुढचा प्रश्न आहे, अजंठा लेणी पाहायला गेल्यावर, बघा आता सहली बऱ्याच शाळांच्या जात आहेत, हे जाणार आहेत, आणि मग आपल्या महाराष्ट्र राज्यात औरंगाबाद जिल्ह्यामध्ये, ज्याला आपण आता संभाजीनगर असं नाव दिले नवीन, मग या ठिकाणी वेरूळ आणि अजिंठा अशा लेणी आहेत, त्याला अजंता लेणी म्हणतात, अजंठा लेणी म्हणतात, अजिंठा लेणी असं पण म्हणतात. मग अशा अजंठा लेणी पाहायला तुमची सहल गेलेली आहे, मग त्या ठिकाणी तुमची कोणती कृती योग्य राहील? मग त्या ठिकाणी एक, तेथील भिंतीवर आपले नाव कोराल. काही मुलांना, काही जे मोठे कॉलेजचे मुलं आहेत, त्यांना अशा सवयी असतात, मग त्यांचं मूल्य शिक्षण त्या ठिकाणी काय म्हणू आपण? शाळेत शिकले पण ती कृती अंमलात ते आणत नाहीत. तेथील भिंतीवर आपले नाव कोराल. पुढचा पर्याय आहे, मित्रांसोबत गोंगाट करीत फिराल, मोठमोठ्याने आवाज करायचा आणि तिथंच त्या लेण्यांमध्ये फिरत राहायचं गोंगाट करत. पुढचा पर्याय आहे, तेथील लेण्यांची जास्तीत जास्त माहिती गोळा कराल. त्या लेणी कोणत्या शतकातील आहे, कोणी त्या कोरल्या आहेत, त्या लेण्यांमध्ये किती एकूण चित्रे आहेत, तर त्याची माहिती गोळा कराल. किंवा पुढचा पर्याय, तिथे भेट देणाऱ्या परदेशी पाहुण्यांना आपल्या भाषेत चिडवा. अशा ज्या लेण्या आहेत आपल्या महाराष्ट्रातील, ह्या प्रसिद्ध लेण्या आहेत, अजिंठा लेणी म्हणतात त्याला, त्या ठिकाणी अनेक परदेशी पाहुणे, म्हणजे ज्याला आपण पर्यटक म्हणतो, की ते त्या ठिकाणच्या अजंठा लेण्यामधील जे कोरीव काम आहे, अप्रतिम असं आहे, अनेक शतकं झाली तरी ते आणखी अजूनही छान आहेत, अशा लेणी पाहायला हे परदेशी पाहुणे आलेले आहेत. आणि त्यांना इंग्लिश भाषा येते किंवा आणखी वेगळी येते त्यांच्या त्यांच्या देशातली, त्यांना मराठी काही समजत नाही, मग तुम्ही मराठीत शिव्या द्यायचे त्यांना, काहीतरी चिडवायचं, काहीतरी त्यांच्याबद्दल वाईट साईड बोलायचं, कारण त्यांना आपण काय बोलतो ते कळणार आहे का? नाही. मग असं काही करायचं का तुम्ही? कोणता पर्याय योग्य राहील? आदित्य, स्वप्नील, ऑप्शन थ्री एकदम बरोबर आहे. तेथील लेण्यांची जास्तीत जास्त माहिती गोळा कराल, म्हणजे ती माहिती गोळा केली पाहिजे आपण, ती त्यातलं आपलं काय झालं पाहिजे, आपल्या चौकस बुद्धीनं या ठिकाणी आपण ती माहिती मिळवली पाहिजे. आणि ती माहिती मिळवली म्हणजे आपण आपल्या मित्रांना, आपल्या घरी आल्यानंतर आपल्या शेजारी जे मित्र असतील त्यांना आपण काय, आपल्या शाळेतील इतर मित्रांना सांगू शकतो, आम्ही या सहलीला गेलो होतो, आम्ही तिथं इतकी लेणी पाहिली, अजिंठा लेणी अशी आहे, की ती कशी कोणत्या शतकातील आहेत, कोणी कोरली आहेत, त्याची माहिती तुम्ही त्या ठिकाणी सांगू शकाल. म्हणून आपल्याला पर्याय त्या ठिकाणी पर्याय तीन हा योग्य होता. आता पुढचा प्रश्न आहे, घरात लग्न कार्य निघालं आहे, अशा वेळी तुम्ही काय कराल? तुमच्या घरी लग्न कार्य, मग पर्याय एक आहे, कामांपासून अलिप्त राहाल. पुढचा पर्याय, बाहेर खेळायला निघून जाल. तिसरा पर्याय, मोठ्यांना मदत करण्यास तत्पर राहाल. तत्पर राहणे म्हणजे अगदी अलर्ट राहणे, जे सांगतील त्या वेळेला ते काम करायला तुम्ही मदत करत्या. मोठी माणसे बघून घेतील असे म्हणाल. बघा, आपल्या घरी लग्न आहे ना, आपण कामापासून अलिप्त राहायचं, हे आपलं काही काम नाही, आपण काही करायचं नाही, आपण फक्त मौज मजा करायची लग्नात, म्हणून काहीच कामं नाही करायची तुम्ही, हे चालेल का? चालणार नाही, कारण लग्न कार्य आपल्या घरातलंय, आपली जबाबदारी आहे. पुढचं पर्याय, बाहेर खेळायला निघून जाल. जाऊ द्या, बघतील मोठे माणसं आपलं काही काम नाही,
असं करणार. तिसरं आहे मोठ्यांना मदत करण्यास तत्पर राहाल. आणि चौथं आहे मोठी माणसे बघून घेतील. मग यातला सर्वात योग्य पर्याय कोणता आहे? मोठ्यांना मदत करण्यात तत्पर राहाल, तुमच्या जोगे तुम्ही छोटे आहात. ऑप्शन 3 तुमच्या जोगेचे काम आहे, सोपी सोपी जे नक्की तुम्ही करू शकता. आता यातला प्रश्न आहे पुढचा, शिक्षकांनी तुमच्या मित्राच्या निबंधाचे खूप कौतुक केले आहे. तुमच्या मित्रांनी छान पैकी निबंध लिहिलाय. बघा आता आपल्याला मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा असं अभियान आपल्याकडे चालू झालेलं आहे आणि त्यामध्ये वेगवेगळ्या आठवड्यात वेगवेगळे उपक्रम आहे. आपल्याला शिवरायांच्या जीवन चरित्रावरील एखाद्या प्रसंगाचं तुम्हाला एक पानभर माहिती लिहायला सांगितलेली. तुम्हाला तो प्रसंग का आवडला, ती घटना का आवडली, त्याचं एक पानभर आपल्याला माहिती लिहायची. मग तुमच्या मित्राने असा एक सुंदर निबंध लिहिला, निबंध बाजीप्रभूचा पराक्रम असं शिवरायांच्या जीवनातील आपल्याला तो प्रसंग लिहायचा आहे. मग तो खूप छानपैकी निबंध लिहिला आणि शिक्षकांना मुख्याध्यापकांना खूप आवडलं आणि त्याचं खूप कौतुक झालं त्या निबंधाचं. मग तुम्ही काय केलं पाहिजे? बरं बघा 2019 सालचा हा प्रश्न आहे. मग शिक्षकाने तुमच्या मित्राचं निबंध खूप छान लिहिल्याबद्दल कौतुक झालं, मग तुमचं काय पर्याय, तुम्ही कस काय करायला शिवे? शिक्षकांशी आबोला धरीत हे शिक्षक त्या मित्राचंच कौतुक करतात, माझं अजिबात केलं नाही, म्हणून शिक्षकांबरोबर बोलायचंच बंद करायला. आबोला धरणे म्हणजे काय? बोलायचं नाही. दुसरा पर्याय, मित्राशी बोलणार नाही. ज्या मित्राचं कौतुक झालंय, मग त्या मित्राचं कौतुक झालं म्हणून त्याच्या बरोबर बोलायचं बंद करायचं. पुढचा पर्याय, मित्राचे अभिनंदन करीन. मग त्या मित्राचं, अरे वा छान निबंध लिहिलेला आहे तू, सरांना सुद्धा आवडलाय, सर्व शिक्षकांना आवडला, मुख्याध्यापकांना आवडला, आणि मग तुझं अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन असं तुम्ही अभिनंदन कराल. तर पुढचा पर्याय आहे, आपलेच निबंध लेखन चांगले आहे असे सर्वांना सांगेल. हे त्या मित्राचं काही चांगला नव्हता, तरी त्याचंच कौतुक करते सर, माझाच निबंध त्याच्यापेक्षा चांगला आहे असं सर्वांना सांगत बसणार तुम्ही. काय योग्य तिसरं का चौथ काय वाटतंय? बरं, मित्राचे अभिनंदन. म्हणजेच जसं खेळामध्ये आपल्याला खिलाडू वृत्ती जपायची आहे, तसंच आपल्याला या ठिकाणी तुम्ही कसं वागताय हे आपल्याला या प्रश्नामधून, तुमचा स्वभाव, तुमचं व्यक्तिमत्व कसं आहे ते सुद्धा आपल्याला या ठिकाणून शोधता येतंय. की सर्वच वेळी आपण चांगलं असतो असं नाही, तर इतर सुद्धा आपल्यापेक्षा चांगले असतात, चांगलं करू शकतात, मग जो चांगलं करेल त्याचंच कौतुक होईल. हे तुम्हाला या प्रश्नामधून, या उत्तरामधून या ठिकाणी समजणार आहे. म्हणून अशा वेळी मित्राचं अभिनंदन करणं हे तुमचं कर्तव्य आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे या ठिकाणी उत्तर आहे. बघा प्रश्न आहे, फुलपाखरांच्या अभ्यासानिमित्त तुमच्या शाळेने तुम्हा मुलांना एका बागेत नेले आहे, तिथे तुमची कोणती कृती योग्य ठरेल? बघा फुलपाखरे अनेक जातीची असतात, आपण परिसर अभ्यासामध्ये शिकलेलो आहोत. फुलपाखरांच्या अवस्था किती आहेत रे आदित्य? फुलपाखरांच्या अवस्था प्रज्वल, फुलपाखरू कसं तयार होते माहित आहे तुम्हाला? सर चार अवस्था. चार अवस्था आहे. पहिली कोणती? पहिली अवस्था आळी. अळी नाही बो. दुसरी ती अंड. व्हेरी गुड. पहिली नाही, पहिली आहे अंडी, दुसरी आहे अळी, तिसरी आहे कोश, आणि चौथी आहे प्रौढ. प्रौढ म्हणजे पूर्ण तयार झालेलं फुलपाखरू आहे चौथीच्या याच्यात. एक ना बिबळ्या कडवा जातीचं फुलपाखरू रुईच्या झाडांवर अंडी घालतं, ऐकण्यास
मग हेच अभ्यास करायचंय तुम्हाला या प्रश्नामध्ये. आज सांगितलंय सरांनी ती सहल नेली किंवा त्या अभ्यास करले का बागेत नेलंय. फुलपाखरांच्या अभ्यासानिमित्त तुमच्या शाळेने तुम्हाला तुम्हा मुलांना एका बागेत नेलं आहे, तिथं तुमची कोणती कृती योग्य ठरेल. मग आता मी सुद्धा आता 3 महिने झाले एका बागेत गेलो होतो संगमनेर तालुक्यातल्या निजर्नेश्वर, तिथे आपल्या सामाजिक वनीकरण विभागाने सुंदर अशी बगीचा तयार केलेला आहे. मग त्या बगीचेमध्ये एक फुलपाखरू उद्यान पण होत, मग मी तिथं बघितलं. मग त्या ठिकाणी हे फुलपाखरांच्या वेगवेगळ्या जाती असतात, तर आपल्या राज्याचं फुलपाखरू माहिती का तुम्हाला कोणतंही राज्याने एक फुलपाखरू ठरवलं आपलं, त्याला नीलपंख म्हणतात मराठीत. काय म्हणतात? नीलपंख. इंग्लिश मध्ये म्हणतात ब्लू मॉर्मॉन. खूप सुंदर फुलपाखरू आहे आणि असे विशिष्ट झाडांवरती अंडी घालतात. प्रत्येक फुलपाखराचं एक वैशिष्ट्य असतं, त्यांना जे आवडतात ते झाड तिथंच ते अंडी घालतात. मग आता या फुलपाखराचा अभ्यास तुम्हाला करायचा आहे. तर बघा तुमची कोणती कृती फुलपाखरांच्या मागे मागे पळत राहा, खूप फुलपाखरं त्या बागेत त्यांना पकडायचा प्रयत्न करायचा, त्यांनी मागं मागं पळायचं. दुसरा पर्याय, फुलपाखरे पकडून काचेच्या बाटलीत बंद कराल. फुलपाखरं पकडायचे आणि काचेची बाटली चला आपल्या घरी शोपीस घेऊ आपण आणि त्यांना काचेच्या बाटलीत बंद करायचं, बुत्स लावून घ्यायचं त्याचं. पुढचा पर्याय, रंगीबेरंगी फुलपाखरांचे निरीक्षण करून त्याची नोंद लिहाल. तर तुम्ही जे रंगीबेरंगी वेगवेगळे फुलपाखरं पाहिलेत त्याचं निरीक्षण करायचं, पंख कसे आहेत, त्याचे जे पुढचे सोंडीचा भाग तो कसा आहे त्याचं निरीक्षण करणारे, त्याच्या पंखांचा आकार आहे त्यावर कसे ठिपके आहेत, कोणते कोणते रंग आहेत त्याची नोंद करून वहीत लिहाल तुम्ही. आणि चौथा पर्याय, बागेत फेरफटका मारत राहाल. तर पर्याय क्रमांक कोणता योग्य आहे यातला? बघा काही मुलांना या ठिकाणी फुलपाखरं खूप आवडतात, मग ते काय करतील पकडतील. ऑप्शन थ्री एकदम बरोबर आहे. काही मुलं करतात असं, फुलपाखरू पकडतात त्याला काचेच्या बाटली ठेव. काही मुलांना वाटतं अरे वा आता हे फुलपाखरू किती छान आहे, मी याला पायाला दोरा बांधतो त्याच्या आणि मग त्याला पतंगासारखं ते वरवर उडल आणि मी दोरा खालून धरून राहील, किंवा मी त्याला जोरात काय दोरा ओढेल आणि त्याला परत खाली पाडेल, असंही काही करतील. हे योग्य नाही. मग या फुलपाखरांच्या बागेत गेल्यावर आपल्याला ती फुलपाखरं निरीक्षण करायला नेलंय, तुम्हाला अभ्यास करायला नेलंय, तुम्हाला त्यांना पकडायला नाही नेलं. मग अभ्यास करण्यासाठी काय केलं, निरीक्षण केलं पाहिजे. चांगलं निरीक्षण केलं तरच आपल्याला नोंदी जास्त होतील आपल्या. आता फुलपाखरांची एक गंमत सांगतो मी तुम्हाला, फुलपाखरांचं जीवन फक्त किती दिवस जिवंत राहतात, किती दिवस जगतात ते माहिती तुम्हाला? फक्त 14 दिवस. किती दिवस आहे का माहिती तुम्हाला? नाही ना. बघा मग आता नवीन माहिती मिळेल तुम्हाला आज. चला आपण पुढचा प्रश्न पाहूया. कोणीपैकी कोणाची कृती अयोग्य आहे ते पर्यायातून निश्चित करा. हा प्रश्न 2018 साली आपल्याला परीक्षेला आला होता. मग बघा कोणती कृती, हा प्रश्न माझ्याकडून मला वाटतं वाचताना चुकलाय, म्हणून आपल्याला कॉन्सन्ट्रेशन अतिशय महत्वाचं आहे. पुन्हा प्रश्न वाचतो मी, पुढील पैकी कोणाची कृती अयोग्य आहे. बघा इथं फसवलंय आपल्याला, आतापर्यंत आपण योग्य योग्य म्हणत होतो, या प्रश्नात काय केलंय अयोग्य शब्द वापरला. अयोग्य म्हणजे चुकीची. अयोग्य म्हणजे काय? चुकीची कृती कोणती आहे ते पर्यायातून निश्चित करा. आणि इथंच आपण जे हुशार मुलं आहेत ते बरोबर अशा घाई गडबड मध्ये प्रश्न वाचून त्याच चुकीचं उत्तर शोधत असतात, म्हणून आपलं कॉन्सन्ट्रेशन अगदी 75 प्रश्न होईपर्यंत पहिल्या प्रश्नाला जेवढं तुमची एकाग्रता आहे तेवढीच एकाग्रता शेवटचा प्रश्न होईपर्यंत असली पाहिजे, तरच तुम्ही राज्याच्या राष्ट्रीय गुणवत्ता यादीत येऊ शकता. बघा प्रश्न आहे पहिला, अदिती निर्माल्या, पर्याय क्रमांक एक आहे, अदिती निर्माल्यापासून कंपोस्ट खत तयार करते. अदिती नावाची मुलगी आहे, ती निर्माल्य. निर्माल्य म्हणजे काय बरं? आपल्याकडं
समजा तुमच्या घरी वाढदिवस आहे, तुम्हाला खूप बुके आलेले आहेत, खूप फुलं आलेले आहेत, गुच्छ आलेले आहेत, आणि मग ते दुसऱ्या दिवशी उकिरड्यावर फेकून देणे, मग त्याचा काही उपयोग झाला का? नाही. परंतु तोच कचरा जो जे निर्माल्य आहे, जे उरलेल्या वस्तू दुसऱ्या दिवशी काय होतात, त्या सुकून जातात. मग ते आपल्या शाळेमध्ये सुद्धा असे निर्माल्य आहे, जे भाज्यांचे देठ असतील, ओला कचरा जो असेल म्हणजे भाज्यांचे असतील, टरफल असतील, केळीचे सालपट असतील, त्याचप्रमाणे आपलं जे शालेय पोषण आहारच आहे बघा, मुलं खाऊन खरकट सांडतात, ते असेल उरलेलं काही भात असेल, मग ते निर्माल्य झालं एक प्रकारे. ते म्हणजे ते टाकून द्यायचं आपल्याला. त्या अशा निर्माल्यापासून आदिती नावाची मुलगी कंपोस्ट खत तयार करते. कंपोस्ट खत म्हणजे कुजवून तयार, खड्डा घेणे, त्यात ते हे पदार्थ कुजवायचे आणि काही दिवसांनी त्याचं खत तयार, त्याला कंपोस्ट खत म्हणतात. पुढचा पर्याय आहे, शर्वीन नेहमी बाजारातून वस्तू प्लॅस्टिक पिशव्यांमधूनच आणतो. शर्वीन नावाचा मुलगा आहे, तो गेला बाजारात का, घरून काही पिशवी वगैरे काहीच नेत नाही, तिकडच खरेदी करतो आणि तिथून प्लॅस्टिकची कॅरीबॅग असती, त्या कॅरीबॅग म्हणजे पिशवी, तिच्यातून ते सामान आणतो. रुखसाना पर्याय तिसरा आहे, रुखसाना सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घेते. सामाजिक जो जो काही काम असेल, सामाजिक कार्य असेल, तर त्यामध्ये रुखसाना भाग घेते, सक्रिय म्हणजे तिथं मदत करते, तिथं जाते. आणि चौथा पर्याय, पलक प्रदूषण विरोधी जाहिरात करते. मग आता पलक नावाची मुलगी आहे, ती प्रदूषणाच्या विरोधात जाहिरात करते, म्हणजे प्रदूषण कोणीही करू नये. सर ऑप्शन टू. ऑप्शन टू आता अयोग्य विचारलं, म्हणजे एकच अयोग्य आहे, यातला एक पर्याय अयोग्य आहे, तीन पर्याय योग्य आहेत. तीन बरोबर पर्याय आहेत, योग्य पर्याय आहेत. मग अदिती नावाची मुलगी जो टाकलेला कचरा आहे, निर्माल्य आहे, जो फेकून द्यायचा आहे आपल्याला, त्याच्यापासून ती खत तयार करते, खड्ड्यामध्ये टाकते, ती कुजवते आणि खत तयार करते. खत आपल्याला फुलझाडांना वापरता येणार आहे. पर्याय तीन आहे, रुखसाना सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग, म्हणजे योग्य पर्याय, चांगलं आहे, ती चांगलं काम करते ती. चौथा पर्याय, पलक प्रदूषण विरोधी जाहिरात करते. प्रदूषण विरोधी याचा अर्थ काय आहे बरं? प्रदूषणाच्या दुष्परिणामांची ती माहिती लोकांना देत असते, प्रदूषण करू नका अशी जाहिरात. जाहिरात करणे म्हणजे माहिती सांगणे इतरांना. आणि मग चुकीचा पर्याय आहे, शर्वीन नेहमी बाजारातून प्लास्टिक पिशव्यांमधूनच आणतो. आपल्याला बघा, आता जो तुमच्या शाळेत उपक्रम सुरू झालाय, त्यामध्ये सुद्धा आहे प्लास्टिक मुक्ती, म्हणजे आम्ही प्लास्टिकचा वापर करणार नाही, प्लास्टिकच्या पिशव्या वापरणार नाहीत, अशी शपथ तुम्ही घेतलेली आहे. म्हणजेच जे आपल्या पर्यावरणाला हानिकारक आहे असं प्लास्टिक, काही प्लॅस्टिक 400 वर्ष त्याच काय म्हणतात, नष्ट होत नाही, ते जमिनीत गेलं तरी ते तसंच राहत आणि एक प्रकारे जमिनीमध्ये अडथळा निर्माण करत. जर जमिनीमध्ये काही छोटे छोटे कृमी असतात, गांडूळ सारखे शेतकऱ्याचा मित्र असतात, ती जमीन भुसभुशीत करतात. जर असं प्लॅस्टिक त्या जमिनीत वाढलं तर त्यांना ते गांडूळ त्या प्लॅस्टिक मधून पुढे जाईल का? तिथंच अडकेल. त्याचप्रमाणे असं काही प्लॅस्टिक आहे की जे जनावर असतात आपले शहरांमध्ये किंवा गावामध्ये, काही अशा गायी असतात का, त्या अशाच इकडे तिकडे हिंडत असतात, त्या चारा जे काय मिळेल ते खातात आणि उकिरड्यावर गेलं ते प्लॅस्टिक खातात. जर ते प्लॅस्टिक पोटात गेलं तर ते त्याच काय होतं, पचन होत नाही आणि मग त्यांचं पोट फुगतं. अशा वेळेला पोट कापूनच, शस्त्रक्रिया करूनच ते प्लॅस्टिक बाहेर काढावं लागतं, नाही तर त्या जनावरांचा, त्या गायींचा मृत्यू होऊ शकतो. म्हणून असं आपल्याला या ठिकाणी प्लॅस्टिक पिशव्यांवर काय केलं पाहिजे, आपण वापर करायचा नाही, पर्यावरणाला हानिकारक आहे. म्हणून आपल्याला या ठिकाणी दुसरा पर्याय, शर्वी नेहमी बाजारातून वस्तू प्लॅस्टिक पिशव्यांमधून आणतो, हा पर्याय अयोग्य आहे, किंवा ही कृती त्याची अयोग्य आहे. चला आता आपण एक भाग आपला संपलाय, आपली सामाजिक बुद्धीमध्ये काही प्रश्न घेऊया आपण आणि मग आपण थांबूयात या ठिकाणी. प्रज्वल आहे इथं? येस सर. बरं प्रज्वल, मला सांगायचंय तू
एका संस्थेने तुमच्या गावात रात्री खगोल निरीक्षण कार्यक्रम आयोजित केला आहे. खगोल, खगोल म्हणजे आकाशातील जे ग्रह तारे आहेत त्यांना खगोल म्हणायचं. तर तुम्ही काय कराल त्यावेळी? कार्यक्रमात रस नाही असं म्हणून जायचे टाळायला जायचंच नाही तिकडं, आपल्याला नाही आवडत होते खगोल निरीक्षण. चला पुढचा पर्याय कार्यक्रमात मित्रांसोबत गप्पा म्हणून कराल. पुढचा पर्याय कार्यक्रम सुरू असताना झोपून जाल. चौथा पर्याय आहे दुर्बिणीतून चंद्र ग्रह तारे पाहण्याचा आनंद घ्याल. पर्याय क्रमांक ऑप्शन फोर. ऑप्शन फोर, व्हेरी व्हेरी गुड. बघा आपण भूगोल शिकतोय, भूगोल जसं तुम्ही पुढच्या इयत्तात जाल तर या भूगोल आणि खगोल यांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. मग आकाशातले चंद्र ग्रह तारे कोणते आहेत त्याचं आपण निरीक्षण केलं पाहिजे, ती कृती योग्य राहील. नाटकाचा प्रयोग सुरू असताना शेजारच्या आसनावरील व्यक्तीचा मोबाईल खनखन खनखनू लागला तर तुम्ही काय कराल? त्याच्यावर खेकसून त्याला फोन बंद करण्यास सांगाल. पर्याय दोन, त्याचा हात धरून त्याला नाट्यगृहाच्या बाहेर काढाल. पर्याय तीन, सूचना करूनही फोन बंद ठेवला नाही म्हणून त्याच्यावर हात उगाराल. आणि पर्याय चार, कलाकार व प्रेक्षक यांना व्यत्यय येतो म्हणून फोन बंद ठेवण्याची विनंती कराल. ऑप्शन फोर आहे, तुम्ही विनंती करायची. ओ काका, ते कलाकारांना मग प्रेक्षकांना ते काय चालू आहे त्यात व्यत्यय येतोय समजत नाही, तुम्ही बंद ठेवा तुमचा फोन, अशी विनंती करायची. पुढचा पर्याय, तुमच्या परिसरात राहणाऱ्या एका व्यक्तीला सापाने दंश केला, अशा वेळी तुम्ही काय कराल? आता पर्याय एक, आता ती व्यक्ती लवकर मरणार असं सगळ्यांना सांगाल, लोकांना सांगत सुद्धा यार तिला त्याला साप चावलाय आता तो मरणार आहे. पर्याय दोन, विष उतरवतो म्हणणाऱ्या मांत्रिकाला बोलावून आणा. मग आता एखादा आपल्या गावात किंवा आजूबाजूला कोणी विष उतरवणं मांत्रिक आहे मग त्याला जाणार आणि बोलावून आणणार तुम्ही. तिसरा पर्याय, डोक्याला आपल्या डोक्याला ताप नको म्हणून दुर्लक्ष कराल. आपल्याला कशाला डोक्याला ताप करायचं, चला काय होईल ते होईल जाऊ द्या, चला तिथून असं दुर्लक्ष करा. पर्याय चार, दंश झालेल्या व्यक्तीला ताबडतोब नजीकच्या रुग्णालयात न्याल. ऑप्शन फोर. ऑप्शन फोर अगदी बरोबर आहे की जेव्हा साप विंचू चावतो तेव्हा आपण डॉक्टरांकडे गेलं पाहिजे, हे आपल्याला यातून शिकायचंय. चला एक दोन तीन प्रश्न घेऊन आणि आपण या ठिकाणी थांबूया. दिसतोय का प्रश्न आदित्य? प्रश्न दिसतोय? हो सर. जॉन एसटी बसने प्रवास करताय, त्याने एसटी बस सर, हो सर. दिसतोय ना? एसटी बस मध्ये भुईमुगाच्या शेंगा खाल्ल्या तर कोणती कृती योग्य ठरेल? शेंगाची टरपल एसटीच्या बस मध्ये टाकून दिली. शेंगाची, पर्याय दोन, शेंगाची टरपले खिडकीतून बाहेर फेकली. पर्याय तीन, शेंगाच्या टरपले बस स्थानकावरील कचरा कोंडी टाकली आणि शेंगाची टरपले दुसऱ्याच्या बॅग मध्ये ठेवली. पर्याय क्रमांक ऑप्शन थ्री. ऑप्शन थ्री, पर्याय क्रमांक तीन. आता प्रश्न दोन, उन्हाळ्याच्या दिवसात स्वातीच्या घरामध्ये भरपूर प्रकाश असताना स्वातीच्या आईने विजेचा दिवा चालू केला, अशा वेळी स्वातीची कोणती कृती योग्य ठरेल? उन्हाळ्याचे दिवस आहे, आपल्या घरात भरपूर प्रकाश असतो आणि स्वातीच्या आईने तरीही आपल्या विजेचा दिवा चालू केला, काय केलं पाहिजे? स्वातीने दिव्याकडे पाहून दुर्लक्ष करणे, रागारागाने जाऊन दिव्याचे बटन बंद करणे, दिव्या पर्याय तीन, दिव्याचे बटन बंद करण्यासाठी आईवर ओरडणे, आणि पर्याय चार, आईला विजेच्या बचतीचे महत्व सांगून दिव्याचे बटन बंद करणे. ऑप्शन फोर. ऑप्शन फोर अगदी बरोबर आहे. आईला विजेचं महत्व, विजेची बचत कशी करावी, बचत केली पाहिजे याचं महत्व तुम्ही तिनं समजून सांगितलं पाहिजे. आता तुमच्या शाळेची सहल रायगड किल्ला बघण्यासाठी गेली आहे, रायगड किल्ला परिसरात खालील पैकी तुमची कोणती कृती योग्य ठरेल? एक, किल्ल्याच्या भिंतीवर स्वतःचे नाव लिहिणे. दोन, किल्ल्यावरील केर कचरा गोळा करणे. पर्याय तीन, मित्रांबरोबर किल्ल्यावर दंगा मस्ती करणे. आणि पर्याय चार, किल्ल्यावरील ऐतिहासिक वस्तू घरी नेणे. आता किल्ल्यावरच्या वस्तू आपल्या घरी नेऊन साजवायचं घर आपलं चुकीचं आहे. पर्याय तीन, मित्र दंगा मस्ती करणं चुकीचं आहे. पहिला पर्याय, भिंतीवर आपलं नाव लिहायचं तिथं, ते चुकीचं. पर्याय ऑप्शन नंबर दोन, किल्ल्यावरील कचरा गोळा करायचाय तुम्ही, ही कृती सगळ्यात योग्य राहील. आपण या ठिकाणी हा शेवटचा प्रश्न घेऊया. गावात शाळेमार्फत स्वच्छता अभियान राबवायचे आहे. तुमच्या गावामध्ये
स्वच्छता अभियान चालू करायचे, तुम्ही काय केलं पाहिजे, स्वच्छता अभियानात नाव नोंदून सहभागी होणार, तुमचंही नाव देणार की मी या ठिकाणी स्वच्छता करायला येणार. पर्याय दोन, अभियानाच्या दिवशी शाळेत जाणार नाही, जाऊ द्या कुठं कचरा गोळा करायचा, आपले कपडे खराब होतील, आपलं काय काम आहे, म्हणून शाळेतच जाणार नाही. पर्याय तीन, मी आजारी आहे असे खोटे सांगेन आणि आजारी आणि घरीच राहायचं, जायचंच नाही तिकडं. पर्याय चार, स्वच्छता अभियानावर टीका करणार, हे कशाचं स्वच्छता अभियान, काय काही काम नाही, हा शाळेच्या मुलांचा अभ्यास बुडतो, अशी टीका करत राहणार. कोणतं उत्तर प्रज्वल सांगणार मला या प्रश्नाचं उत्तर? प्रज्वल, आदित्य, गोळा करायला जा नाही ना आपण. पर्याय दोन काय, पर्याय एक उत्तर येतय, स्वच्छता अभियानात नाव नोंदवून सहभागी होणार. तर या ठिकाणी आपण थांबूया, 7:15 वाजलेले आहे, 7:15 वाजलेले आहेत, या ठिकाणी आपण थांबूया. तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी खूप छान प्रकारे या ठिकाणी सहभाग घेतलाय, तुमचं उत्तर आहे.